ही एक रॉकिंग चेअर आहे त्या रॉकिंग चेअरवर मी बसलो आहे आणि आता समजा रॉकिंग चेअरचा एक्सरसाइज हा एक्सरसाइज अतिवृद्ध जे लोक झालेले आहेत म्हणजे ज्यांना आपल्या पायावर नीट जास्त वेळ उभंसुद्धा राहता येत नाही आणि बॅलन्सही ठेवता येत नाही पण तरीही त्यांना जर व्यायाम करायचा असेल तर त्याच्यासाठी हा रॉकिंग चेअरवाला मी एक व्यायाम स्वतः म्हणजे मी पुढे जेव्हा माझ्यावर वेळ येईल तेव्हा मी या रॉकिंग चेअरवर व्यायाम करीन तोपर्यंतही मी सध्या करतोच पण त्याला मी एवढा काही महत्व देत नाही तर रॉकिंग चेअरवरचा व्यायाम म्हणजे कसा की तुम्ही रॉकिंग चेअरवर बसले राहिले तर बसल्यावर काय तुम्ही जर शांततेने बसले राहिले तर रॉकिंग चेअर काही हलत नाही पण आपल्या लक्षात येईल की आपण जर पाय वरच्यावर थोडे जरी हलवले तरी ते चेअर रॉकिंग सुरू होते आपला हात थोडा जरी हलवला आपण तरी रॉकिंग चेअर आपली रॉक करणं सुरू होते किंवा मान जरी अशी 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 हलवली मागे पुढे तरी रॉकिंग चेअर रॉकिंग करायला सुरुवात होते जोपर्यंत तुम्ही तुमचे हात तुम्ही तुमचे पाय डोकं हे निरनिराळ हे अवयव जसे जसे हलवत जाल तसं तसं रॉकिंग सुरू होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण काही आपल्या हिशोबाने इन्व्हेन्शन्स करू शकतो की पहिले नुसता गुडघास हलवायचा किंवा पाय हवेत असतानाच हलवायचे काय जे काही असेल ते म्हणजे एक बसायला पाठ तुमची टेकून फिक्स झाले तुम्ही आणि त्यावर तुम्ही हे आपले हातपाय हलवून मान हलवून एक आनंददायक असा जॉईंट्सचा आणि बाकी म्हणजे आता हे अतिवृद्धांसाठी असल्यामुळे त्याला काही खूप असं म्हणजे काही श्रम पडतात अशाला प्रश्न नाही पण तुमचे जे जॉइंट्स जे झाले असतील समजा जाम तर ते या रॉकिंग चेअरमधल्या एक्सरसाइजनी फ्री होऊ शकतात आणि मग बावाजी काय करतात आहे ब्या बावाजी व्यायाम करतात आहे रॉकिंग चेअरवर बसल्या बसल्या व्यायाम हा आवडू शकतो लोकांना आणि एक चांगला आनंददायक आहे म्हणजे आपणही करू शकतो तरुण लोकही करू शकतात छान व्यायाम आहे तो तर घरातले जे अतिवृद्ध असतील त्यांना तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना म्हणून पहा की तुम्ही या रिश हिशोबाने व्यायाम करा चांगला आहे व्यायाम हा